उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागात महसूल पथकाने अवैधरित्या गौण खनिज आणि साठे करणाऱ्यांबाबत मोठं पाऊल उचललंय। त्यामुळे वाळू तस्करांचे धाबेच दणाणलेत। साकूर मंडळाअंतर्गत असलेल्या शिंदोडी, मांडवे, बुद्रुक, साकूर, जांभूत, नांदूर, खंदरमाळ तसेच मुळा नदी परिसरावर थेट ड्रोनद्वारे पाहणी करत सर्वे केलाय। थेट आकाशातून तिसऱ्या डोळ्याने नजर ठेवून सर्वे केल्यानं वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली। अवैध वाळू वाहतुकीला चाप बसवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचं महसूल मंत्री विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं। त्यानंतर मोरेमाळा, खैरदरा, नांदूर, खंदरमाळ येथे ड्रोनचा वापर करून महसूल पथकानं अवैध वाळू उत्खनन करणारा एक JCB देखील जप्त केला होता। दरम्यान गुरुवारी पुन्हा उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली साकूरचे मंडळ अधिकारी इरप्पा काळे, तलाठी भालचंद्र वैद्य, केशव शिरोळे, युवराज सिंग जारवाल या महसूल पथकाने ड्रोनद्वारे पाहणी करत सर्वे केलाय। तसेच ड्रोनची रेंज 2.5 ते 3 किलोमीटरची असल्यानं यावेळी कोठेही अवैधरित्या गौण खनिज व साठे आढळून आले नसल्याचं दिसून आले। या भागात कायमस्वरूपी ड्रोनच्या तिसऱ्या डोळ्याने नजर ठेवली तर अवैध वाळूक्षाला लगाम बसणार आहे असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अश्विनी पुरी, सातारा।